आपण ज्या वेळेला म्हणतो ना क्या सगुणाला म्हणतो, निर्गुणाला म्हणतो, सगुणा निर्गुणाला म्हणतो का अर्चविग्रहामध्ये रममान होतो, थांबलाय कुठे, कुठे अटकलाय की नेमका त्याच्यातच रममान आहे. ज्ञानोबांची एक ओवी इतकी सुंदर आहे, का विश्वासाला तुडविजे चोरा शिनला सुईजे महापुरा तैसे दोषी नरा अनिष्ट की जे. मनुष्याचं अनिष्ट कारक करणारे या समाजामध्ये राहणारे नाही, जे माणसाचा सत्यानाश करतात ते आत राहतात. हा त्यातच रममान आहे की तिथून बाहेर आलाय, याला कळतं पूजेचं ध्यान, पूजेचा महिमा. त्या पूजेमध्ये प्रकार सांगितले. प्रतिमेच्या देवता कशाला म्हणतात? रेख्य, लेप्य, दारुमयी, धातुमयी आणि शैली मूर्त्यांचे प्रकार आहे. अरेख्य मूर्ती कशाला म्हणतात? रेषा ओढून काढलेली मूर्ती, त्याला रेख्य मूर्ती म्हणतात. रेषा ओढायच्या आणि काढायची. आपण पुणे मुंबईसारख्या आता या शहरामध्ये वडाचे झाडं कमी दिसतात. त्या वडाच्या झाडाला महिला मंडळीचं काम, त्या वटपौर्णिमेच्या दिवशी वड पाहिजे, वड पाहिजे. मग इतक्या लांब कुठेतरी फिरत गेल्यापेक्षा आपण आपल्या घरात वडाची पूजा करू म्हणून ते रेषा वळून वडाची मूर्ती घरात तयार करतात, त्याला रेख्य मूर्ती म्हणतात. रेषा रेखून काढलेली रेख्य मूर्ती. आणि त्याला दुरा गुंडाळतात, म्हणतात वडापाव वडापाव वडापाव, वडा मला पाव, तू सात जन्म हाच पती मिळू दे वगैरे वगैरे, पुढून सगळा इतिहास. पण रेषा वळून काढलेल्या मूर्तीची पूजा शास्त्राला मान्य आहे, त्याला रेख्य मूर्ती म्हणतात. काही ठिकाणी लेप्य मूर्तीची पूजा आहे. म्हसोबाची मूर्ती ही लेप्य, मारुतीरायची मूर्ती लेप्य. त्या मूर्तीवरती काय चढवला जातो? शेंदूर. शेंदुराचा लेप चढवला जातो म्हणून ती मूर्ती लेप्य आहे. काही मूर्त्या ह्या दारुमयी आहे. आपण जगन्नाथ पुरीला गेलो त्यावेळेला जगन्नाथाची मूर्ती ही दारुमयी आहे, ती लाकडाची मूर्ती आहे. जगन्नाथाची मूर्ती कशी आहे? लाकडाची, लाकूड आहे. त्या मूर्तीचं स्वरूप लाकडाचं आहे, तिला दारुमयी. संस्कृतमध्ये लाकडाला दारू म्हणतात. काही मूर्त्या धातुमयी आहे, त्या सोन्याच्या आहे, चांदीच्या आहे, काही तांब्या पितळाच्या आहे. अनेक मूर्त्या सोन्याच्या सुद्धा आहेत. सोन्याची मूर्ती उत्तम आहे, चांदीची मूर्ती मध्यम आहे आणि तांब्या पितळाची मूर्ती कनिष्ठ. शास्त्रकारांनी सांगितली असं म्हणतात, तांब्या पितळाची मूर्ती सासूनी एक पिढी वापरावी. सोनेचा कृष्ण आला की आपला कृष्ण विसर्जित करावा. तुमच्याकडे आहे की नाही प्रथा? मुलीचं लग्न होतं त्यावेळेला तुम्ही कृष्ण देता ना? बोला बोला, तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? 10 निघणार होतो, तुम्ही म्हणाल तर लवकर निघतो. आपण मुलीला कृष्ण देतो, एक मूर्ती सोबत देत असतो असं म्हणतात. सोनेचा कृष्ण आला की सासूने आपला कृष्ण विसर्जित करावा, कारण ती मूर्ती तांब्या पितळाची असेल तर एक पिढी वापरावी. काही काहींच्या घरात शाळा भरली हो देवतांची, तरी विसर्जित ते करत नाहीत. एकाच मूर्तीची पूजा एकाच देवाऱ्यामध्ये परत परत होत नाही, ते मूर्तित्व आपल्यालाही मान्य नाही. एकाच ठिकाणी एक बस, एक एक धरिला चित्ती कुठे, एक एक गाव आम्ही, दोन नाही एकच. तो आला की विसर्जित करावा. चांदीची मूर्ती 3 पिढ्या वापरावी मग विसर्जित करावी. सोन्याची मूर्ती विसर्जित करता येत नाही, मग काय करायचं? ती आमच्यासारख्याला ज्याला पूजा करावी वाटते बा, फार आवड आहे त्याला पूजेची, त्याला ती मूर्ती दान करावी. त्याला सांगावं की ही मूर्ती तू सांभाळ बाबा. तांब्याची मूर्ती उत्तम, चांदीची मूर्ती मध्यम आणि तांब्या पितळाची मूर्ती कनिष्ठ. महाराज म्हटले ते कुठली पूजा करतात मला माहिती नाही. कदाचित शैली ते दगडाच्या मूर्तीची का पूजा करत असतील ना, पण ते देवतेची पूजा करतात हे मला सांगायचं आहे. महाराज देवतेची पूजा करतात खरं, पण कोणाच्या विचारानं? अभंगाचं दुसरं चरण. पूजे प्राते
भजन करा बोला बोला ये विठोबार कुमाये 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 धन्यवाद बोला 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 विठोबार कुमाये 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 सगळ्यांनी जरा भजन करा. सगळ्यांच्या मुखातून आलेला भजनाचा आवाज हाच खरा कीर्तनाचा महोत्सव आहे. अर्ध तुमचं अर्ध आमचं, आम्ही काहीतरी म्हणावं, तुम्ही काहीतरी ऐकावं, तुम्ही ऐकलेल्याला साथ द्यावी, भजन करावं, काही याला खरं कीर्तन म्हणतात. काही काही लोक असे बसले जे सोयरिकचे पाहुणे तुम्ही, आपल्याला तर अक्षता फेकायचे. तसं नाही, कीर्तनामध्ये लाज भय शंका दुराविला मान सगळं सोडायचं. मी पुढे म्हणतो, अगदी वारकरी संप्रदायावरती विश्वास असणाऱ्या सगळ्यात तळमळीच्या वारकऱ्यांनी बेबीच्या देठापासून म्हणायचं, वारकऱ्याचा पहिला धर्म आहे भजन करणं. भजनानं सगळे विघ्न दूर पळत असतात. हा, म्हणून सगळ्यांनी म्हणायचंय बरं का. मी पुढे म्हणतो, फक्त बसलेल्यांनी म्हणा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, अशा भुईमुंगाच्या शेंगा पाकळू नका, सावकाश. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, बोला माय बाप म्हणा. ज्ञानो बाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानो बाराया माझ्या तुकोबाराया, तुकोबा ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया, ज्ञानो माझ्या तुको बाराया, श्री ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया, ज्ञानो बाराया. एक 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 महाराष्ट्राचा जीवकी प्राण असणारे दोन संत आहेत. अजून का सगळ्यांनी म्हणा, अजून जोरात थोडंसं.
कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा राया वा साधकाचा माय बाप ज्ञानोबा राया चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा राया हो मुक्ताईचा प्राण सखया ज्ञानोबा राया ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया ज्ञानोबा राया न म्हणता हाला सगळ्यांनी हाला जरा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ब्रह्म चित्कलादी शक्ती मुक्ता झालं कीर्तनच झालं पहा बरं तुमचे चेहरे हा आनंद भक्त भजनात आहे तो व्याख्यानात नाही तो घरी नाही तो लोकांतात नाही तो भौतिक सुखात नाही बस आल्हाददायक अनुभव समाधी लागतो ज्ञानोबारींचं नाव घेतलं की मुक्ताबाईचं नाव घेतलं की समाधी बस दुसरं काही नाही ज्ञानोबारींचं नाव जरी घेतलं ना तरी माया अशी दूर पडते ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविली भिंती म्हणून ज्ञानदेव 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 असं म्हणत जा कारण ज्ञानदेव देतो ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटलं की मनुष्य ज्ञानी होत असतो चला पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करता हे संतांचं विशेष आहे एवढंच नाही संत म्हणती तेथे भाव संत म्हणतील त्या विचाराने ते जगतात
संत म्हणतील इथे त्यांचा विश्वास आहे, संतांचा, कोणाचाही नाही. संत संत विचाराने जगतात ही परंपरा तुम्हाला मला यात नवल नाही. ज्ञानोबाराय म्हणतात पुढे गेले त्यांचा किंवा वेदमार्गे मुडी गेले सगळ्या संतांची प्रमाण बघा. पण स्वतः देव सुद्धा म्हणतो की संत सांगतील तसंच मी ऐकेल. बोलीला वाल्मिक तैसे जी करीन वरतोणी दावीन नामा म्हणे. रामायणामधला एक छोटासा प्रसंग सांगतो आणि थांबतोय. संत म्हणती तेथे भाव कशाला म्हणतात असं म्हणे. सीतामाईच्या शोधामध्ये परमात्मा होते. सीतामाईला पळवलं. रावण साधू भीष्मे आया भूकने मुझको बहुत सताया कृपा करो यह धर्म का काम ओ कृपा करो यह धर्म का काम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन ओ रावण साधु वेश में आया भूखन मुझको बहुत सताया कृपा करो यह धर्म का काम ओ कृपा करो यह धर्म का काम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रावणानं सीतामाईला पळवलं. तिथून शोधाशोध मोहीम सुरू झाली. नाना तऱ्हेचा शोध. त्या शोधामध्ये भगवान परमात्मा एका आश्रमामध्ये गेले. कोणाचा आश्रम होता तो? त्या आश्रमामध्ये एक 84 वर्षाची म्हातारी राहायची आणि आवाज द्यायची आश्रमातया कधी रे येशील रामारघुनंदना रामारघुनंदना. सगळं निर्मळ झालं देवा ये. निर्मळ चित्ती झाली नवनीती निर्मळ चित्ती झाली नवनीती. काही सुद्धा राहिलं नाही देवा. सगळं संपलं. जया विषयांच्या ठाई गेलं. एक निष्ठता काही नाही. सगळं संपलं. तया दुःख आणि काही सुखही दिसे तो काल सगळा वजा झाला. पण देवा तू ये. खेळ मांडी येला वाळवंटी गाई खेळ मांडी येला वाळवंटी गाई नाच ते वैष्णव भाई रे नाच ते वैष्णव भाई रे. हो क्रोध अभिमान केला पावट काय गोड आहे महाराज. सगळं केलं. हो गडेलीच्या हिशोबानं चालावं लागेल आपल्याला. खरं म्हणजे आमचं मुक्ताबाई चरित्र होतं साताऱ्याला आणि तिकडून जळगावचं कीर्तन करून परस्पर येण्याचा योग आला आणि आज आल्या आल्या ठाण्याला पहिल्यांदा म्हणजे बरं नव्हतं. म्हटलं कीर्तनच कसं होईल. पण मुक्ताबाईने ते करून घेतलं. म्हटलं सेवा आहे घेतलेला वसा टाकू नये या नियमाला अनुसरून इथपर्यंतचा प्रवास आहे बाकी काही नाही. मी उभा आहे गोळ्या घेऊन उभा आहे कारण वातावरण आणि सगळं दूषित एक 7-8 दिवस झाले त्याचा त्रास होतो आहे. पण तुमच्या सगळ्यांमधून मिळालेली ऊर्जा खरं तर ही ऊर्जा गायकाला वादकाला परमात्मा देतो. भागल्याचा तारू शिणल्याची सावली आणि भुकेलिया घाली प्रेमपाना. भुकेलियाला सुद्धा प्रेमाचा पाना देणारा परमात्मा आहे. कोण देतो पाना? माय सोडली तर पाना कोणी देत नाही. पण हा पाना देण्याचं सामर्थ्य नशिबानं आमच्या वाट्याला आलं. पांडुरंग पिसा याची लागी झाला मुक्ताबाईने पाजिला प्रेमपाना. जगाचा मालकसुद्धा पंढरीहून वीट सोडतो आणि मुक्ताबाईनं एकदा तरी मला जवळ घ्यावं आणि मला तो पाना द्यावा अशी काकुळती विनंती करतो पांडुरंग पंढरीचा. आपल्या गावचा सावकार नाही पांडुरंग ज्याच्या श्रीमंतीचं मोजमाप करणारे थकले न लगे पार. कोणाला? सहस्र शिनले मौनची झाले ते मौनाची झाले पुराणासी अगोचर 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 जे जिथे विदा नकडे पार जिथे विदा नकडे पार विदा नकडे पार
पुराणासिया गोचर पुराणासिया गोचर अगोचर जेते वेदान कळे पार नाही लागला कोणाला कळला तो नाहीच तिथपर्यंत पोहोचलंच नाही कोणी विठ्ठल 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 कुंडली खबरदार श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री आदिशक्ती मुक्ता बाई की जय प्रेमाचा पाना परमात्म्याकडून मिळतो हे चाललेलं आहे हे तर काल शरीराकरता प्रतिकूल काल आहे कुठेही जा तुम्ही अहो तरुण माणसाला अटॅक घेऊन मरण यायला लागली म्हणजे कोणाला कुठला आजार होईल आयुष्यभर व्यसन करणारा एखाद्या वेळेला तो 80 वर्षाचा होतोय म्हणजे याचा अर्थ व्यसन करावं असं नाही पण कुठलंच व्यसन नसताना सुद्धा मध्यंतरी लोक जायला लागली काल आयुष्याकरता प्रतिकूल आहे म्हणून जितके दिवस आहो तितके मजेत काढू ज्ञानोबारींचं तुकोबारींचं भजन करत काढू लोक चांगलं म्हणतील वाईट म्हणतील तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई लवकर चांगला परमार्थ करून चांगलं काम करून लवकर मुक्त होऊ आणि मग लवकर मरू लवकर मुक्त झाल्यावर लवकर मरायची अजिबात भीती राहत नाही काय भीती आपली वेळ कायद्यानं संपलेली आहे चला मला हे सांगायचं आहे अगदी 2 मिनटं ज्या वेळेला परमात्म्याच्या मैयाचा तुमची माझी मैया परमात्म्याची भार्या त्या सीतामाईला रावणाने पळवलं त्यावेळेला शोध मोहिमेमध्ये परमात्मा शबरीच्या आश्रमामध्ये गेले आणि त्या शबरीला एक देवानं प्रश्न विचारला शबरी तू माझी सीता पाहिली का ग आता हा प्रश्न शबरीला विचारणं कितपत योग्य होतो तुमचं गाव हेच ना इथलेच ना तुम्ही सातारा आता हे साताऱ्याचे आहेत मी यांना सहज म्हटलं का हो तुम्ही आमच्या त्या मुक्ताईनगरच्या शामराव पाटलाला ओळखता का शामराव तळलेला यांना काय माहिती शामराव तळलेले कोण आहे हे म्हणते शामराव तळलेला मी पाहिलंच नाही मी कसं ओळखू माझा हा प्रश्न त्यांना विचारणं म्हणजे चूक ठरेल परमात्म्याने हा प्रश्न शबरीला विचारला तू माझ्या सीतेला पाहिलं का सांग कुठे मिळेल ती शबरी म्हटली देवा तुम्ही या रस्त्यानं सरळ जा तुम्हाला मारुतीरायासारखा भक्त मिळेल त्याला भक्त बनवा त्या वानराला भक्त केलं की दुसरं वानर भेटेल त्याला मित्र बनवा त्याचं नाव सुग्रीव आहे पुढे वालीचा वध करा मग तुम्हाला तुमच्या पत्नीचा शोध लागेल फार मोठा विषय छोटा करून सांगतो परमात्म्याने पुढे हे सगळं काही केलं मारुतीरायाला भक्त केलं सुग्रीवाला मित्र केलं आणि वालीला मारलं मरणाऱ्या वालीने शेवटचे श्वास मोजतोय तो शेवटचे तो म्हटला देवा अरे श्रीरामा मी मरणार आहे आता अगदी आनंदात मरणार आहे तुझं नाव घेऊनच मरणार आहे पण देवा जो मला पडलेला प्रश्न आहे तो कलियुगातल्या सगळ्या लोकांना पडेल मला तू का मारलं याचं उत्तर दे म्हणजे मला मरायला मोकळं रे देवा का मारलं रे अरे तुझी पत्नी परत व्यावी तुला तुझी बायको परत मिळावी म्हणून जर मला मारलं असेल देवा तर तुला व्यवहारिक काही ज्ञान नाही रे देवा या सुग्रीवावर विश्वास ठेवला अरे जो स्वतःच्या बायकोचा सांभाळ करू शकत नाही तो तुझी बायको काय आणून देईल परत त्याला विचार त्याची बायको कुठे मला जरा विश्वास संपादन करता आला असता मला जर विश्वासात घेतलं असतं सीतामाईला मी परत आणून दिलं असतं पण का मारलं चल सोड झालं ते झालं का मारलं मला बोल परमात्मा म्हटले तुला मारलं सुग्रीवाला मित्र केलं आणि मारुतीरायाला भक्त केलं हेच विचारतोय ना काय केलं मलासुद्धा माहिती नाही का केलं पण शबरी म्हटली कर म्हणून केलं बाकी काही नाही संत म्हणती तेथे भाव तू मित्र आणि तू वैरी कोण रे मला काय घेणं तर नाही तुझं पण माझी भक्त होती ती शबरी ती म्हटली मार म्हणून मारला ती म्हटली मित्र कर म्हणून केला आणि ती म्हटली भक्त कर म्हणून केला संत नाही देवसुद्धा संत विचाराने ज्या परंपरेमध्ये जगतो त्याचं नाव वारकरी पंत आहे तुम्हाला जर संत जीवन अभ्यासायचं असेल तर संताच्याच वाटेनं तुम्ही चाला का विधी निषेध नेनती एक निष्ठा धरुणी चित्ती विधी निषेधाचा पार नाही अहो झाली जातीबंधनाची जातीभेदाची लिंगाची लिंगभेदाची सगळीची सगळी बंधनं मोडून काढली आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई महान पंडितापासून ते अशिक्षितांपर्यंत या दिव्य मंत्राचा जप करून अनेक लोकांची नाव पूर्णत्वाला नेली पहिलं तीराला नेली विधी निषेध नेनती एक निष्ठा धरुणी चित्ती त्या संतांचं परमात्मासुद्धा ऐकतो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले संत इतके पवित्र आहेत इतके भावशील आहे की त्या संतांनी सांगितलेलं परमात्म्याला जसं तसं वागावं लागतं अभंगाचं शेवटचं तुका म्हणे तैसे देवा तुका म्हणे तैसे देवा
ब्राह्मणे तैसे देवा, तू कामणे 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 तैसे देवा, होने लागे चाचा भावा, होने लागे चाचा भावा, पूज प्रतिमे से देवा, पूज प्रतिमे से देव, होने लागे चाचा भावा, होने लागे भावा, पूज प्रतिमे से देव, पूज प्रतिमे से देव, ब्रह्मनती ते थे भाव, सत्तमा
तमनाते सत्य पढ़ाते ते भाव आ तुका म्हणे तैसे देवा होने लागे त्यांच्या भावा पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतायत होणे लागे त्यांच्या भावा त्या शुद्ध भावनेच्या द्वारा परमात्म्याला सुद्धा त्या भावनेला अनुकूल जीवन जगावं लागतं हे संतांचं विशेष आहे. पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव झालेली सेवा श्रीमंत श्री मुक्ताबाईच्या चरणावरती समर्पित करतो. बोलण्यात घाईत प्रमाणात एखादी चूक असेल क्षमा करा, बरं वाटलं त्याचा स्वीकार करा, नाही आवडलं तो माझ्या बुद्धीचा दोष. मी काही मोठा कीर्तनकार नाही, मुक्ताबाईचा सामान्य सेवक आहे, वारकरी संप्रदायाची सेवा करणारा एक पंथस्थ आहे. आपली सगळ्यांची ऋणानुबंधाच्या माध्यमातनं कळत नकळत काळाच्या ओघामध्ये ही भेट झाली. ही भेट अगदी आयुष्यभर स्मरणात ठेवण्याजोगी भेट असेल. त्याचं कारण हा सप्ताह जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत आम्ही तुमची सेवा केली. इथे या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला असं या चिंतनाच्या माध्यमातूनच तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो. निश्चित आवडलं त्याचा अंगीकार करा. जाता जाता सांगेल दिवसातला अर्धा तास ज्ञानेश्वरीला आणि अर्धा तास गाथ्याला द्या. आपल्या मुलाबाळांना परमार्थ शिकवा. तरुण मुलांना मुलींना शुद्ध सात्विक संस्कार द्या याची गरज अत्यंत आहे. सुनेने सासू सासऱ्यांची सेवा करा. लाज जरी वाटत असली त्यांच्या पाया पडायची तरी पडा, कारण जे दान सुनेला मायबापांनी दिलं नाही ते सासू सासऱ्यांनी दिलेलं हे विसरता कामा नये. स्त्रीचं कपाळ हे रिकामं शोभत नाही, ते सौभाग्याचं लेणं कुंकू असेल त्यावेळेला ते कपाळ शोभायमान असतं. आणि स्त्रीच्या कपाळावरती लागलेलं कुंकू मला असं वाटतं आईने कधी दान दिलेलं नाही, ते दान सासूने दिलेलं आहे, ते दान सासऱ्याने दिलेलं आहे. बिना कंकवाचं कपाळ ज्या माऊलीला नशिबाने मिळालं आहे तिचे समाजामध्ये काय हाल आणि किती अपेष्ट आहे हे तिच्या वंशाला गेल्यानंतर कळत असतं. पण जिच्या सौभाग्याचं लेणं जिच्या उपकारानं आपल्या डोक्यावरती हे सौभाग्याचं लेणं आहे तिला क्षणभर आई म्हणायला आणि तिच्या पाया पडायला आणि आपल्या घरातलं वातावरण टिकवायला जर मला असं वाटतं थोडासा दर्जा आपल्याला खाली आणावा लागत असला तर याची अत्यंत गरज आहे. आणि ते तुम्ही सगळ्यांनी आपण केलं पाहिजे. आपल्या घरातलं पवित्र वातावरण ठेवू. पत्नी पती यांच्यामध्ये प्रेमाचं वास्तव्य आहे आणि तेवढ्याच आधारावरती हे नातं सुरळीत चाललेलं आहे. त्या नात्यालाही जोपासण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. भाग्य तरी नये, धनपुत्र दारा जरी असलं तरी आत्ताच्या काळात परमार्थाकरता चांगली बायको मिळणं हे भाग्य आहे मानात. त्याच्याशिवाय परमार्थ होत नाही. तुमच्या माझ्यासारख्याला ज्यावेळेला प्रवासाला लागावं लागतं त्यावेळेला घरातलं वातावरण चांगलं असेल तर निघावं वाटतं. एखादा फोन जरी आला विचित्र तरी दिवसभरातला तो काल सगळा वाईट होतो, दुरावतो. तुम्ही ड्युटीवरती असा, जॉबवरती असा, समोरच्याशी फोनवर बोलताना तो कुठल्या मानसिकतेत आहे याचा विचार करून बोललं पाहिजे. पण आपण जर फक्त आपलाच मुद्दा त्याच्याजवळ मांडत असू तर मला असं वाटतं तुम्ही तुमचा आनंद तर घालवताय पण समोरच्याच्या जीवनामध्ये तुम्ही भावी प्रतिबंध निर्माण करताय, दुःख निर्माण करताय. तो तुमचा उद्वेग वाहतोय चित्तात आणि असलेलं वर्तमान सुख हरून बसतोय. म्हणून आपल्या घरामध्ये आपण कसं वागावं याचा विचार हजारदा आपण केला पाहिजे. परोपदेशनं पांडित्य माता ज्ञान उपयोगाचं नाही. मी यावं तुम्हाला उपदेश करून जावं हा हा त्याला काही अर्थ नाही. मी काय वागतोय, मी काय जगतोय याचं सिंहावलोकन मी माझ्या जीवनात केलं पाहिजे तर तुमच्या समोर केलेल्या उपदेशाला महत्व आहे. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचं आयुष्य डोकावून पहा. असलेल्या जागेवरती अहंकार क्षमवा. 1400 वर्ष लागले चांगदेव महाराजांना मुक्ताबाई कळायला. तेव्हा म्हणतात कुठं पहिला दिवस आला किस गली में गलबला
काही नाही, गल्ली गल्लीत पडलेत महाराज. मान सन्मान पावले, लोकांनी श्रीमंती कमवली, सन्मान कमवला, नाव कमवलं, सगळं आलं, पण जीवनाचा अर्थ कळला नाही. अहो लाखो लोक पडले, त्यांची काही किंमत नाही समाजामध्ये, जवळ बोलायला सुद्धा कोणी नाही. म्हणून जीवनामध्ये माणसं कमवा, कमवलेली माणसं आयुष्यभर सांभाळा आणि एकमेकांवरती प्रेम करा. तो कीर्तनकार असला तरी त्यानं प्रेमाची वागणूक इतरांना द्यावी. सगळ्यांना प्रेम घेत 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 परमात्म्यापर्यंतचा हा प्रवास आपण करूया. सदिच्छा शुभकामना ईश्वराच्या चरणावरती त्या प्रेमाकरता व्यक्त करतो आणि थांबतो. एकदा मोठ्या प्रेमानं मुक्ताबाईचं भजन घेऊ, माऊलीचं भजन घेऊन सेवा थांबूया. मला असं वाटतं 7:15 मी इथे आलो आणि 7:10 थांबलो. 10 थांबायचं होतं कारण माझं 11:30 रिझर्वेशन आहे, पण तरी 15 मिनिट जास्त झाले. तुम्ही जर जास्त हे वाटत असेल तर मला क्षमा करावी. जाता जाता सगळ्यांनी एकदा मुक्ताबाईचं नाव घेऊन घराचा प्रवास करावा. सूचना झाल्याशिवाय कोणी इथून उठणार नाही. मुक्ताबाईचं भजन, माऊलीचं भजन होईल. हाताने टाळी वाजवा, मुखाने नामघोष करा. इंद्रायणी का जलभी बोले श्री मुक्ताई माऊली. बोला बोला. इंद्रायणी का जलभी बोले श्री मुक्ताई माऊली. तापी मैया का जलभी बोले श्री मुक्ताई माऊली. जनवी बोले श्री मुक्ताई माऊली. जनवी बोले श्री मुक्ताई माऊली. त्र्यंबक निवासी दादा बोले श्री मुक्ताई ज्ञानदा बोले श्री मुक्ताई माऊली. ज्ञानदा बोले श्री मुक्ताई माऊली. चंदोल निवासी काका बोले श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली. रंगदेव निवासी योगी बोले श्री मुक्ताई माऊली. बोले श्री मुक्ताई. श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई. भारत भूका कन कन बोले श्री मुक्ताई माऊली. भारत भूका बोले श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली. हो श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. ज्ञानराज माऊली. ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कुरेवेराध महाराज. दोन मिनिटं कोणी उठू नका. ऐकल्याशिवाय कोणी उठू नका. म्हणे ज्ञानेश्वरा ज्ञानदेव दुकारा. देव दुकारा तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल. सूचना.